विनोद यांनी आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, तो आणि त्याचा मित्र घरी अचानक येऊन निमंत्रण दिल्यामुळे मी आले. खूप आनंद वाटला की महिलांविषयी खरंच किती आदर यांच्या मनात आहे. तसं पाहिलं तर महिला ही सर्वच रोल निभवत असते हे दादांनी आता सांगितलंय. महिला ही महान असते, हितकारी असते आणि लाजवंती असते अशी ही महिला. पाहताय तुम्ही इथे फोटो पण त्यांनी शिवाजी महाराजांचा ठेवलाय, पण शिवाजी महाराजांना घडवणारी ती जिजाऊ सुद्धा एक महिलाच होती. झाशी की राणी माहिती आहे तुम्हाला, आणि आता तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून एक वाक्य पुढे वाढलेलं आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ और बेटी खिलाओ. पाहिलंय तुम्ही किती स्पर्धांमध्ये मुलींनी आज भारताचा मान ठेवलेला आहे. साक्षी मल्लिकला पाहिलंय तुम्ही, PV सिंधूला पाहिलंय, कशा कशा कठीण परिस्थितीतून ह्या सगळ्या जेवढ्याही प्लेयर्स आपल्या भारताच्या होत आहेत, मुलांनी पण तो पराक्रम दाखवला नाही पण मुलींनी तो करून दाखवलेला आहे. इथे जमलेल्या छोट्या छोट्या ह्या कळ्या उद्याच्या त्या आपण माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत की मोठ्या होऊन त्या पण PV सिंधू सारख्या व्हाव्यात. आणि इथे विशेष करून मॅडमांचं पण मी ह्या ठिकाणी धन्यवाद मानते की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आज 8 मार्च जो जागतिक महिला दिन आहे त्याच्याबद्दल मी थोडंसं सांगते तुम्हाला. हा जो जागतिक महिला दिन आहे त्याचं स्वरूप असं आहे की सुरुवातीला हे अमेरिकेमध्ये महिलांच्या ज्या वर्किंग वुमन्स आहेत, ज्या काम करतात, त्यांना एक आदरांजली म्हणून सुरुवात झाला होता. 28 फेब्रुवारी 1909 अमेरिकेच्या एक सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका यांनी हा साजरा केला होता आणि ती तारीख होती 28 फेब्रुवारी 1909. आणि त्यानंतर 8 मार्च हा दिवस नेहमीकरता जागतिक महिला दिन झाला, हा दिवस वर्किंग वुमन्स डे म्हणून साजरा होतो. आणि विशेष म्हणजे भारतामध्ये महिलेला मान खूप देतात, 50% आरक्षणही म्हणतात, पण अस्तित्वात असं नाहीच आहे. कारण अफगाणिस्तानसारख्या रशियासारख्या देशातसुद्धा हा जो जागतिक महिला दिन आहे ह्या दिवशी सुट्टी देतात, पूर्ण सुट्टी, हॉलिडे. पण आपल्या इथं हा होलिडे पण होत नाही. होलिडे म्हणजे आपण जे आपण ज्या कुठल्याही धर्माचे आहोत, जिथं आपण प्रार्थना करतो त्याला होलिडे म्हणतात, धार्मिक स्थळ. पण तिथं इथं ते पण नाही आहे, होलिडे पण नाही आहे आणि हॉलिडे पण नाही आहे. पण हे बदलायला पाहिजे, आपल्याला पण वाटलं पाहिजे की आपण महिलांचा आदर केला पाहिजे. तुम्ही पाहता की इस्लाम लोक महिलांचा आदर करत नाहीत असं म्हणतात, पण असं नाही आहे. अफगाणिस्तानात सुद्धा ह्या दिवसाची सुट्टी असते आणि हे भारतातही व्हायला पाहिजे. आणि मला अपेक्षा होती की महिला नगराध्यक्ष आहेत तर इथे कुठेतरी एखादा छोटा मोठा कार्यक्रम, कारण सभागृह पाहता तुम्ही खूप मोठमोठ झाले आहेत, पण कुठेच गाजावाजा नाही किंवा कुठे उल्लेखही नाही. त्याच्यामुळे आपण असं न करता आपल्या ह्या कॉलनीमध्ये आनंद कार्यक्रम साजरा केला त्याचं मला खूप कौतुक वाटलं. आणि महिला ही तीन तिचे स्वरूप असतात, एक असते ती दुर्गा असते, एक असते ती लक्ष्मी असते आणि एक सरस्वती असते. आणि ह्या तिन्ही रूपांमध्ये ती चोखळपणे स्वतःची भूमिका पार पाडत असते. पाहता तुम्ही सरस्वती आपल्या इथे शेजारीच असते, सरस्वती तिची असते शांत असते, विद्या देणारी ती देवी आहे. लक्ष्मी आपल्याला धनप्राप्ती तिच्याकडून होत असते. पण दुर्गेचा अवतार कालिकेचा अवतारही तुम्हाला माहीत आहे, महिषासुर मर्दिनी म्हणतात ना, कसं आहे कालिका झाली तरच ती राक्षसांचा दुष्टाचा संहार करू शकते. आपण पाहतो की आता तेवढं राहिलेलं नाही आहे महिलांवर अत्याचार वगैरे, आताच्या सासांमध्ये पण खूप फरक पडलेला आहे. प्रगतीच्या पथावर आहोत आपण सर्वजण. त्याच्यामुळे माझी सर्वांना तुम्हाला ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व मुलींना माझे शुभाशीर्वाद, त्यांना त्यांचं आयुष्य आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते शिक्षण असेल, मग तो खेळाचा क्रीडेचा असेल, किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षा असतील, किंवा आता तुम्ही पाहताय नेव्हीमध्ये मुली चालल्यात, BSFमध्ये मुली चालल्यात. आज तुम्ही दिवसभराचे कार्यक्रम पाहिले असतील तर सगळीकडे कुठलाही चॅनल जरी तुम्ही लावलं तरी फक्त मुली आणि महिलांवरच आधारित कार्यक्रम होते. मुली सर्वच काही करू शकतात आपण पाहिलं, आणि यापुढे तुम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या तुम्हाला खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा पण आहेत. आणि महिलांना पण मी या ठिकाणी खूप माझ्या अंतःकरणातून धन्यवाद देते की मला ह्या ठिकाणी तुम्ही बोलावलात, त्या पात्रतेचं मला समजलात. आणि आमच्या दोन्ही मॅडमचं, विनोद दादाचं, सर्वांचं मी या ठिकाणी
खूप मनापासून आभार मानते आणि मी माझी जागा घेते. थँक्यू. धन्यवाद ताई. या महिला दिनाचा तुम्ही या महिलेंना माहिती सांगितलं अतिशय आनंद झाला. आणि तदनंतर अर्चनाताई मटवाले यांना मी विनंती करतो की आपण या महिलेंना मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आज महिला दिनानिमित्त हा कार्यक्रम अचानकपणे सांगितला आणि ठरविला, त्याबद्दल मी विनोद भैयाचा मी धन्यवाद मानते. आणि आपण सगळ्यांनी जमा म्हणजे इथं जमलात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचेही धन्यवाद मानते. तर आज 8 मार्च महिला दिन या निमित्ताने आपण सगळेजण जमलात आणि इथं बेळकोणी करताई आणि यनगंदेवार मॅडम या दोघांनीही इथं आलेल्या आहेत, त्यामुळं त्यांचेही धन्यवाद मानते. तर प्रथमतः मी आज सगळ्या महिलांना महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर महिला ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक